नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागामार्फत नवीन सरळसेवा पदभरती संदर्भात अतिशय महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये या प्रसिद्धीपत्रकामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू आर डीकडून कडून अतिशय महत्त्वाची हे अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके सो सी हियर जी काही अपडेट आलेली आहे पदभरती पदभरतीसंदर्भातची कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत आणि अभियांत्रिकी या पदभरतीसंदर्भात स स प्रसिद्धीपत्रक हे पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज रोजी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे सरळसेवा संदर्भात ज्युनियर इंजिनियर सिव्हिल विद्युत अर्थात इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या पदासाठीची पदभरती संदर्भाची जाहिराती संदर्भात हे महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे हे पी डी एफ मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल तर पहा जलसंपदा विभाग विभागामार्फत हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत आणि यांत्रिकी या पदाचे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्याची कार्यवाही सुरू आहे सदर सुधारित सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध होताच भरती प्रक्रियेची पुढील कार्यवाही सुरू करण्यात येईल असं या ठिकाणी या प्रसिद्धीपत्रकामध्ये समन्वय समिती तथा मुख्य अभियंता मिलिंद जो नाईक अध्यक्ष जलसंपदा विभाग कोकण प्रदेश मुंबई यांच्यामार्फत हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थीप्रमुख पहा जी काही स नवीन सरसेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्या संदर्भात सुधारित सेवा प्रवेश नियम हे जे प्रसिद्ध होताच योग्य ती कार्यवाही हे करून ती जाहिरात जी आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे ठीक आहे सो ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे डब्ल्यू आर डी खात्यामार्फत ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो पहा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे ओके सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद